मीरा, तू इन्स्पेक्टर ठाकुरांशी काही बोललीस का? हो, मी मध्ये मध्ये बोलतेच आहे त्यांच्याशी, पण केस मध्ये काही फारसा प्रोग्रेस होत नाहीये. संगीता बरी आहे ना? बरी असावी. पटवर्धनांच्या नातेवाईकांचं काही कळलं? पटवर्धनाला नातेवाईक होते? अगं, संगीताने राणीला असं बोलताना ऐकलं की आता ती सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण आहे, कारण आता पटवर्धनांनाही कुणी वारस उरलेला नाही. अशी कशी ती सगळ्याची मालकीण होईल? अगं, पण ती आता ते सिद्ध करणार. खर तर या सगळ्याच्या आधी राणीनी धनंजयचा खून केलाय हे जर सिद्ध झालं ना, तर प्रश्नच मिटेल. मग काय ती प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण त्याचा काही उपयोगच होणार नाही. अगं, पण हे आधी पोलीस शोधून काढू शकले नाहीयेत. माझ्या मते राणीने हे केलं नसेल, मग दुसरं कोण करणार? आणि राणी ऑफिस मध्ये जॉईन झाल्यानंतर धनंजय कसा बदलत गेला हे आपण जवळून बघितलंय. राणीने हळूहळू भाऊजींवर कब्जाच केला होता. राणी तशी ऑफिस मध्ये कोणालाच आवडायची नाही. म्हणूनच मला नेहमी असं वाटतं की राणीने हे खूप सिस्टमॅटिकली प्लॅन केलं होतं, कारण तिला माहिती होतं की धनंजयचा पैसा, त्याची प्रॉपर्टी, त्याची कंपनी मिळवायची असेल तर त्याच्याशी लग्न करण्याशिवाय काही ऑप्शनच नाहीये. हो, पण मला तेच म्हणायचं की तिचं लग्न झालं होतं ना, मग ती खून का करेल? तेच तर मलाही कळत नाहीये. त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये ती सारखं असंच म्हणत होती, धनंजय असतानाही मला पैशाचा काही प्रॉब्लेम नव्हता, मग मी त्याचा खून कशाला करेन? आणि विक्की आणि पटवर्धन साहेब, त्यांचा खून का झाला? राणीची हाव वाढली. मला तरी एवढंच उत्तर सुचतंय, दुसरं काही नाही. माझ्या मते पटवर्धन साहेबांचा कोणीतरी वारस समोर आला पाहिजे, तरच पूर्ण कंपनी राणीच्या घशात जाण्यापासून वाचेल. हे सगळं जाऊ दे, म्हणजे झालं ते झालं. आपण नाही वाचवू शकलो जे गेले त्यांना, पण जे आहेत त्यांची आपल्याला काळजी घ्यायला हवी ना. म्हणजे उदाहरणार्थ संगीता, मला प्रामाणिकपणे असं वाटतं की संगीताचा जीव धोक्यात आहे. म्हणजे समजा हे राणीनं सगळं केलं असेल तर संगीताचा जीव धोक्यात आहे. मीरा, काय वाटेल ते कर, पण संगीताला सांग तिथे राहू नकोस, प्लीज तिकडून निघ, प्लीज. कसं ना मॅडम, जेव्हा आम्ही एखादी केस हातात घेतो ना, तेव्हा आम्हाला बऱ्याच गोष्टींचा विचार करायला लागतो, बऱ्याच गोष्टींचं भान ठेवायला लागतं की ही केस कुणाची आहे, यात कोणकोण लोक इन्व्हॉल्ड आहेत, आणि मीडियाचा काही इंटरफिअरन्स आहे का वगैरे वगैरे. म्हणजे कसं आहे ना की 2+2=4 असं प्रत्येक केसच्या बाबतीत नाही करताय. अगदी खरं आहे तुमचं, पण काही लोकांना ते कळत नाही ना, काय करणार. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन. काय गो, काय झालं, काय झालं, काय आले? मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटलं काय तिका? मला माहिती नाहीये आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा? आले आई, मी येते. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा पार? बघूया.